चला विद्यार्थी मित्रांनो, आपण जाऊया पुढील सुभाषिताकडे. पुढील सुभाषितही छान सुविचार सांगणारे आहे. संस्कृत भाषेतले रत्नभांडार असणारे हे सुभाषित खरं तर सज्जन व्यक्तींचे वर्णन करणारे जास्तीत जास्त आहे. त्याचप्रकारे असलेलं हे एक सुभाषित, पण या सुभाषितात उदाहरण जे दिलंय ते खूप छान आहे. बघा, प्रथम वयसी पीतम तोयमल्पम स्मरंत शिरसी निहित भारा नारिकेला नरानाम आजीवितांत स्वादम अनल्पम ददाती नहि कृतम उपकारम साधवो विस्मरंती. प्रथम वयसी म्हणजे बालपण, बाल प्रथम वयसी म्हणजे पूर्वीचे वय, तर आपण त्याला म्हणूया बालपण. आणि शिरसी शब्दाचा अर्थ होतो डोक्यावर. पूर्वीच्या काळी म्हणजे बालपणी प्यायलेले पाणी स्मरणात ठेवत. आता प्यायलेले पाणी म्हणजे तुम्हाला समजेल बघा दुसऱ्या ओळीमध्ये, तर बालपणी प्यायलेले पाणी लक्षात ठेवत स्मरणात ठेवत नारिकेला म्हणजेच नारळाचे झाड, हे नारळाचे झाड पुरुषांना आजीवितांत म्हणजे मरेस तोपर्यंत अनल्पा स्वादम ददाती म्हणजेच स्वादिष्ट पाणी देत असते. तर सुभाषितकाराला हे म्हणायचं आहे की मनुष्य जे आहे ते नारळाचं झाड वाढवण्याचं काम करतात, आणि मनुष्य झाड छोटे असताना त्याला पाणी देत असतात, त्याला खत देत असतात, आणि झाड मोठं करतात. आणि याची जाणीव ठेवून नारळाचे झाड पुरुषांना मात्र मरेस तोपर्यंत म्हणजे नारळाचे झाड एकमेव असं झाड आहे की त्याला मरेस तोपर्यंत फळे लागतात. बाकीच्या झाडांबद्दल आपण ऐकलं असेल की काही काळापुरताच फळं येतात, पण नारळाच्या झाडाला मात्र कायमस्वरूपी मरेस तोपर्यंत फळं असतात, आणि म्हणूनच नारळाला कल्पवृक्ष ही उपमा दिली जाते. खरं तर कल्पवृक्ष म्हणजे काय, तर ज्या झाडाच्या सर्व अवयवांचा वापर केला जातो त्याला कल्पवृक्ष म्हणतात. आणि शास्त्रांमध्ये कल्पवृक्षाबाबतीत म्हटलंय की जो आपली इच्छा पूर्ण करतो त्याला कल्पवृक्ष म्हणतात, पण नारळाला त्याचे सगळे अवयव वापरले जातात म्हणून कल्पवृक्ष म्हटलं जातं. तर हे नारळाचे झाड उपकार दिले केलेले सुद्धा परतफेड करत असते, म्हणजेच त्याच्या फळांच्या स्वरूपामध्ये पुरुषांना मानवांना त्याचे त्याच्यावर केलेले उपकार परत करत असतात. म्हणून इथे आपलेली उक्ती आलेली आहे सुक्ती की कृतम उपकारम साधव न विस्मरंती, केलेले उपकार सज्जन लोक कधीही विसरत नाही. या सुभाषितात काही विशेषणे आहेत. बघा, जलम, जलम शब्दाचं विशेषण आहे अनल्पा स्वादम. मुलांनो इथे लक्षात घ्या, दोन शब्द एकत्र झाले अनल्प, अल्प आणि अन. अन हे त्याच्या पूर्वी आलेला उपसर्ग. विरुद्धार्थी शब्द तयार करताना असे उपसर्ग घेतले जातात, पण अन अल्प म्हणजे काय, कमी नसलेले म्हणजेच उत्कृष्ट असणारे, अत्यंत स्वादिष्ट. आणि तोयम शब्दाचं विशेषण आहे अल्पम. ही विशेषणे सुभाषितात आहे. आपण वळूया आता आपल्या शेवटच्या सुभाषिताकडे. मुलांनो, तुम्ही गाडींवर काही स्लोगन लिहिलेले असतात पाहिले आहेत का? अगदी वेगवेगळ्या प्रकारचे स्लोगन असतात, ऐकल्या आहेत तुम्ही? तर त्या स्लोगन वाचल्यानंतर आपल्याला हसू येते की नाही? तर आपलं पुढचं सुभाषित आहे हास्योक्ती स्पष्ट करणारं, म्हणजे त्यातून आपल्याला हास्य रस निर्माण होणार आहे. तर सुभाषित आहे घटम बिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद रासवरोहनम. मुलांना तुम्ही ती गाढवाची गोष्ट ऐकली आहे का, की एक व्यापारी असतो आणि तो गाढव विकायला जाणार असतो. तर एका गावातून तो दुसऱ्या गावात गाढव विकायला जात असतो. मग जाताना तो आपल्या मुलाला सोबत घेऊन जातो. मग गाढव, व्यापारी आणि मुलगा तिघजण सोबत पायी चालत असतात. मग पुढे जाताना काही रस्त्यावरचे लोक त्या व्यापाऱ्याला सहज म्हणाले, काय हो व्यापारी शेठ कुठे चाललेत? म्हणे हे गाढव विकायला न्यायचं आहे. अरे म्हणे गाढव विकायला न्यायचंच आहे, तर मग त्याच्यावर बसून जा, कशाला रिकामा नेतोय? पण व्यापाऱ्याने विचार केला की आपण गाढव हे फक्त माल वाहण्यासाठी नेत असतो, आपण स्वतः त्याच्यावर बसत नाही, तर कमीत कमी मुलाला तर बसूया. म्हणून तो मुलाला बसवून नेतो. पुढे जातात काही मुलं, काही लोक रस्त्यातले त्यांना त्या मुलाला बोलतात, अरे काय मुलगा आहे म्हणे, स्वतः गाढवावर बसून प्रवास करतो आणि एवढा मोठा म्हातारा बाप पायी पायी प्रवास करतोय. तर त्या मुलाला आपल्या वडिलांबद्दल पायी चालण्याबद्दल वाईट वाटतं. मग तो सांगतो की बाबा तुम्ही बसा गाढवावर, आता मी पायी चालतो. मग तो व्यापारी शेट गाढवावर बसून प्रवास करू लागतो. मग पुढे गेल्यावर आणखीन काय होतं, काही लोक आणखीन बोलतात, काय माणूस आहे म्हणे, एवढ्याशा मुलाला पायी चालवतोय आणि स्वतः बसला. मग काय करतात ते
दोघंजणं त्या गाढवावर बसून प्रवास करू लागतात. पुढे चालत गेल्यानंतर लोक त्यांना हसू लागतात. मग दोघंजणं बसलेत म्हणे गाढवाचं काय होईल. मग पुढे गेल्यानंतर तो व्यापाऱ्याचं काही डोकं चालत नाही, तो व्यापारी त्या गाढवाला उचलतो आणि आपल्या खांद्यावर घेतो. गाढवाला खांद्यावर घेऊन तो व्यापारी प्रवास करू लागतो. लोक त्याच्याकडे बघून हसतात. ह्या गोष्टीचं तात्पर्य खरं तर वेगळं आहे, पण आपण आपल्या सुवाशिताला जोडून घेऊया की इथे व्यापाऱ्याने स्वतःचं हसू करून घेतलं. तर हास्ययुक्ती निर्माण करणारे हे सुभाषी की लोक काय करतात, घटम बिंद्यात पटम छिंद्यात, प्रसिद्ध होण्यासाठी काही करू शकतील, घडे फोडतील, वस्त्र कपडे फाडतील आणि रासव रोहनम कुर्या गाढवावर सुद्धा बसू शकतील, गाढवावर बसून प्रवास करू शकतील. येन केन प्रकारेन पुरुषो प्रसिद्ध भवे, या ना त्या प्रकारे प्रसिद्ध होऊ शकतो, पुरुष प्रसिद्ध होण्यासाठी कोणतीही कृती करू शकतो, असं हे सुभाषित. तर या सुभाषितामध्ये घटम म्हणजे घडा, पटम म्हणजे वस्त्र, रासव शब्दाचा अर्थ होतो गाढव आणि छिंद्या जे विधिलिंग लकाराचं क्रियापद आहे त्याचा अर्थ होईल फाडू शकणे. या सुभाषितातून मुलांना तुम्हाला विधिलिंग लकार क्रियापद काढायचे आहे. या दोनच ओळीचं सुभाषित आहे. या सुभाषितात वापरलेली सगळी क्रियापद विधिलिंग लकाराची आहे. विधिलिंग लकार संभावना व्यक्त करण्यासाठी वापरला जातो, म्हणून त्याप्रमाणे छिंद्यात या शब्दाचा अर्थ होईल फाडू शकतो, करू शकतो, देऊ शकतो, याप्रमाणे विधिलिंग लकारांचे अर्थ होतात. बघूया मुलांनो पुढील भाग.